आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तांबडीतील चिमुकल्याने बालवयातच जपली सामाजिक बांधिलकी. वर्षभर साठवलेल्या पैशातून वाढदिवसानिमित्त धान्य वाटप. आजच्या माणुसकी हरवत चाललेल्या युगात जांभळीच्या दोन चिमुकल्यांनी वर्षभर खाऊचे पैसे साठवून वाढदिवसानिमित्त त्यातून अनाथाश्रमात धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. जांभळीतील इयत्ता पहिली आणि आठवीत शिक्षण घेत असलेल्या कुमार दिनेश यादव आणि कुमार हर्षवर्धन पाटील या दोन चिमुकल्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. वर्षभर साठवलेले पैसे एकत्र करून त्यांनी वाढदिवसानिमित्त या पैशातून येथील समाधान आश्रमात धान्य वाटप केलं आहे. कुणाचाही आदर्श न घेता किंवा कुणाच्याही सांगण्यावरून हे उदात्त कार्य करताना त्यांच्या बालवयातील सहिष्णुता आणि मानवतेचा साक्षात्कार होतो. आजकाल गल्लोगली उगवत असलेले हौसे नवशे युवा पुढारी आणि कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त पोस्टरबाजी आणि डामडौल करून लोकांच्या पुढे पुढे येण्यासाठी धडपडत असतात. या पार्श्वभूमीवर या दोन चिमुकल्यांनी आपल्या मानवतेचे दर्शन देत अशा हौसे नवशे कार्यकर्त्यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले आहे. महानकर न्यूजसाठी जांभळीहून दत्तात्रय कदम.